नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? हसताय का? हसायलाच पाहिजे आणि हसण्याबरोबरच इंग्रजी बोलायला शिकायलाच पाहिजे. आपल्या या इंग्लिश बोलण्याच्या उपक्रमामध्ये इथे व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी लीना मोरे हार्दिक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा डे आहे 27. बघा, या 27 दिवसांमध्ये गेल्या 27 दिवसांमध्ये तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मला जबर करून सपोर्ट केला. सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रामैत्रिणीपर्यंत जे आपले व्हिडिओज पोहोचवले याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. अशाच प्रकारे तुम्ही मला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत प्रश्न कसे तयार करायचे हे शिकत होतो, पण कोणत्या शब्दाद्वारे आपण प्रश्न तयार करत होतो आतापर्यंत, तर WH वर्ड पासून प्रश्न कसे तयार करायचे हे आतापर्यंत आपण शिकत होतो. आज आपण DO2 ज्या शब्दाचा अर्थ करणे असा होत असतो त्या शब्दापासून आपण प्रश्न कसे तयार करायचे हे आज आपण शिकणार आहोत. अगदी सोपे प्रश्न आहेत की जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करू शकतो, परंतु आपण करतो का? नाही. आपल्या मनामध्ये जी भीती आहे इंग्लिश बोलण्याची की मला जमणार नाही, ही भीती सगळ्यांनी आता काढून टाकायची आहे. कारण आपण आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये इंग्लिश भाषा पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डू पासून कसे सेंटेन्स तयार करायचे हे, कसे प्रश्न तयार करायचे हे पाहणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, डू यू लाईक दिस. नाउ व्हॉट इज मीन बाय डू यू लाईक दिस? तुला हे आवडतं का? व्हेनेवर वी आस्क अबाउट एनीबडी चॉइस, जेव्हा आपण एखाद्याच्या आवडीबद्दल असा प्रश्न विचारत असतो, जेव्हा आपण त्याला विचारतो किंवा तिला विचारतो डू यू लाईक दिस, हे तुला आवडलं का? सेकंड आहे डू यू नो, तुला माहिती आहे का? Now the next question is, do you want some tea? Whenever some guests came at our house, at that time we offer them for a tea. We can ask them, do you want some tea? Tula thoda chaa hawai ka? Thank you.
नेक्स्ट वन इज डू यू गोइंग टू मेक दिस, तू हे बनवणार आहेस का? डू यू ट्राय टू टॉक विथ हर, तू तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलास का? बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला डू या शब्दापासून जवळपास 50 प्रश्न, इट मीन्स यू हॅव टू मेक 50 सेंटेन्सेस ऑर क्वेश्चन्स बाय युझिंग डी ओ डू. डू मीन्स व्हाट करणे. बघा आता आपण या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ बसणार आहे बाळांनो. या व्हिडिओजमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापदापासून प्रश्न हे शिकणार आहोत. याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. जसं इज दिस युअर पेन, इज आय एस इज काय झालं बाळांनो, हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे ज्याला आपण म्हणत असतो हेल्पिंग वर्ब. मग हा पेन तुझा आहे का, इथे आपण डायरेक्टली प्रश्न तयार करू शकतो. इज दिस युअर पेन, इट मीन्स हा तुझा पेन आहे का. तर अशा प्रकारे आर यू फ्री नाव, आर यू, ए आर ई, ए आर ई आर इज ऑल्सो अ हेल्पिंग वर्ब अँड बाय युझिंग दिस हेल्पिंग वर्ब वी कॅन मेक अ क्वेश्चन, वी कॅन फ्रेम अ क्वेश्चन लाईक आर यू फ्री, म्हणजे तू आता फ्री आहेस का. ओके, सो जस्ट लाईक दॅट टुमॉरो, इन टुमॉरो सेशन वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू फ्रेम क्वेश्चन बाय युझिंग हेल्पिंग वर्ब्स. ओके, सो स्टुडंट प्रत्येक विद्यार्थ्याने जवळपास या ड्यू पासून 50 सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आणि त्याचबरोबर पुन्हा एक आनंदाची बातमी मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवून आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं ठरवलेलं आहे की ज्या शॉर्ट व्हिडिओजमधून तुम्हाला केवळ इंग्रजी भाषेबद्दलच माहिती देणार नाही तर जनरल नॉलेज, जी केच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स असतात या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर अपेक्षा करते की सगळेच विद्यार्थी मला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला शेअर करतील. धन्यवाद.